नमस्कार, निकितास खमंग रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मागे गणेश जयंतीनिमित्त मोदक बनवणार आहोत, पण हे मोदक थोडे वेगळे असणार आहे। आज आपण कोकोनट रोज मोदक बनवणार आहोत। चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर कोकोनट रोज मोदक बनवण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर। त्यात मी आता एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे। हे तुम्हाला बाजारात पटकन मिळून जातं। याला आपण आता थोडंसं भाजून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजायचं आहे। आता आपण यात एक चमचा एवढं तूप घालणार आहोत। तूप घालून पण आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तूप जे आहे ते पूर्ण ह्या डेसिकेटेड कोकोनटला लागलं पाहिजे। तुम्ही बघू शकता आपला डेसिकेटेड कोकोनटचा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे। आता आपण यात 4 चमचे एवढं कंडेन्स मिल्क घालणार आहोत। हे घालून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता यात आपण 1 छोटा चमचा एवढं रोज एक्स्ट्रॅक्ट घालणार आहोत। मिक्स करून घेऊया हे रोज एक्स्ट्रॅक्ट आपण सगळीकडे। आणि यात आता आपण फूड कलर टाकणार आहे। मी इथे पिंक कलर घेतलेला आहे। 1 ते 2 ड्रॉप मी इथे घातले। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला जे मोदकचं सारण आहे ते रेडी झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि या सारणाला थोडं थंड होऊ देऊया। आपलं हे जे सारण आहे ते थंड झालेलं आहे। मी इथे मोदकांचा साचा घेतलेला आहे। याला मी तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता। मी तेल लावून घेतलेलं आहे। याला आपण बंद करूया। आणि हे जे सारण बनवलंय आपण डेसिकेटेड कोकोनटचं त्याचा गोळा घेऊया आणि हा गोळा आपण यात स्टॉप करूया। आपल्याला एकदम घट्ट करायचं आहे आतमध्ये हे, म्हणजे जे मोदकाचा शेप आहे ते येईल। पूर्ण भरायचं आहे। आपण आता हे मोदक जे आहे साचा ओपन करूया। हे मोदक आपण काढून घेऊया। तुम्ही जर रवा मोदक आणि मावा मोदक चॉकलेट मोदक हे जे आपण बनवलेलं आहे रेसिपी ते बघितलं नसेल तर त्याची लिंक मी वर जे आय बटन आहे त्यावर देते आहे। तुम्ही त्यावर क्लिक करा आणि ती रेसिपी नक्की पहा। रवा मोदक चॉकलेट मोदक आणि मावा मोदक आपण बनवलेला आहे। आपण आता असे सर्व मोदक हे बनवून घेऊया। तर आपले कोकोनट रोज मोदक बनवून तयार झालेले आहेत। हे मोदक यावर्षी मागे गणेश जयंतीला नक्की बनवून पहा। सर्वांना खूप आवडतील, अगदी गणपती बाप्पांनाही खूप आवडतील। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, अजून तुम्ही आमचा जर मागचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा। धन्यवाद।